एव्हरेस्ट सर करून परतत असताना झालेल्या दुर्घटनेत स्वर्गवासी होत सर्वांना रुखरुख लावून गेलेल्या स्वर्गीय निहाल बागवान च्या कुटुंबियांना निहालच्या या छंदामुळे झालेल्या कर्जातून मुक्त करण्यासाठी त्याच्या चाहत्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून समाजातील अनेक स्तरातून या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत असल्याचे मयत निहालचे वडील अशफाक बागवान यांनी सांगितले. माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था माळशिरस या संस्थेच्या वतीने कुटुंबाला 10,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बाकी सगळं आपण भरलेलं होतं पैसे. त्यानंतर स्टॉक काँग्री आणि CB9 म्हणून शिखर आहेत जगातली, म्हणजे मोठे शिखर 21,000 फुटाचे, ती पूर्ण करणारा महाराष्ट्रातला पहिला आणि एकमेव निहाल आहे. अजूनपर्यंत त्यानं परत महाराष्ट्रातनं कोणी पूर्ण केलेलं नाही. त्याला पण खर्च झाला, त्यातला थोडा खर्च दर्शनभाईने दिलेला होता. मग आता ही तयारी चालू झाली परत. बरं, त्याचं वर्षाचं मेंटेन सगळं करायला कमीत कमी 1,80,000 रुपये आपण नुसतं जिमचे पैसे भरलेलं होतं पुण्यात. आणि पुण्यात त्याला शिकायला ठेवलं होतं आणि दुकान बी टाकून दिलं तर प्रॅक्टिससाठी भर ठेवलं. प्रॅक्टिससाठी तर म्हणजे पुण्यात आपल्या इथं त्या पद्धतीने सोय नाही. तिथं गड डोंगर किल्ले चढायला, ट्रेकिंग करायला पुण्या साईडला भरपूर वाव आहे. मग पुण्यात त्यानं 4 वर्ष पुण्यात राहिला. परत 2019 ची तयारी चालू झाली. या टायमा पण 20 लाख रुपये खर्च झाला आपला. 2017 ला अपूर्ण राहिलं, त्याचं 400 मीटर राहिलं. चारशे मीटर त्या टायमाला 2 दिन खराब झाले.